राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गहिनीनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे चंद्रकांत उर्फ बबन जाधव तर उपसरपंचपदी स्वाती विजय जाधव यांची निवड झाली. निवडीनंतर ग्रामस्थांनी नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला. 40 वर्षांनंतर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर करण्यात यश आल्यानं समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. राधानगरी तालुक्यातील तळाशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गहिनीनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीनं 5 जागा जिंकून वर्चस्व मिळवलं. त्यातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांच्या गेल्या 40 वर्षाच्या सत्तेला हादरा दिला. आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आघाडीचे उमेदवार चंद्रकांत उर्फ बबन जाधव यांना 9 पैकी 5 मतं मिळाली तर उपसरपंच पदासाठी स्वाती विजय जाधव यांना 5 मतं मिळाल्यानं दोघांची निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी आर बी जंगम यांनी घोषित केलं. त्यानंतर ग्रामस्थांनी नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला. तळाशी हे गाव संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत करणार असल्याचं नूतन सरपंच जाधव यांनी सांगितलं तर उपसरपंच सौ स्वाती जाधव यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र राहून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. त्यानंतर नूतन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांची गुलालाच्या उधळणीत जल्लोषी मिरवणूक निघाली. या आघाडीचं नेतृत्व दिलीप खाडे गुरुजी, यशवंत राठोड, रमेश राठोड, रामचंद्र सावतरकर, दादासो खाडे, विजय जाधव, अशोक राऊत, एकनाथ कांबळे, संभाजी जाधव, अनिल जाधव यांनी केलं.